माझ सोलापूर न्यूज चॅनल जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झालाय सामर्थ्यशाली भारताच्या उभारणीत तरुण पिढीचं आणि भूमिका खूप मोठी आहे परंतु ही तरुण पिढी माहिती तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञानाच्या महाजलात वेळलेली असून यांना सकारात्मक तंत्रज्ञानाची दिशा दाखवण्याचं काम शिक्षक वर्गाने अत्यंत सक्षमपणे पार पाडलं पाहिजे असं आवाहन महसूल पशुसंवर्धन आणि दूध विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित सन दोन हजार बावीस तेवीस या तीन वर्षाच्या जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री विखे पाटील मार्गदर्शन करत होते यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनरकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शळकंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील इत्यादी पदाधिकारी आणि पुरस्कार प्राप्त शिक्षक उपस्थित होते यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले नवभारताच्या उभारणीत सकारात्मक तंत्रज्ञान आधारित तरुण पिढी घडवण्यासाठी शिक्षकांची जबाबदारी मोठी आहे आजच्या तरुण पिढीसमोर समाज माध्यमांचा आणि त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीचे फार मोठे आव्हान आहे यातून तरुण वर्ग गुन्हेगारीशी संबंधित घटनांना लवकर बळी पडत आहे या तरुण वर्गाला अशा घटनांपासून दूर ठेवण्याची जबाबदारी शिक्षण व्यवस्थेवरती येऊन पडलेली आहे समाज माध्यमांमुळे उत्कर्षही होऊ शकतो आणि अधोगत होऊ शकते त्यामुळे कशाचा स्वीकार करायचा याबाबत तरुणांना जागृत करण्याची भूमिका शिक्षकांनी घ्यावी असेही त्यांनी यावेळी म्हणाले माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल